लॉकडाऊनमुळे मुंबईतल्या नाक्यांवर कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. ना हाताला काम आहे ना पैसा. तसंच गावी परत जायचं म्हटलं तरी परत जाता येत नाही आहे. यामुळे मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या वर्गाला अक्षरशः उपाशीपोटी राहावं लागतंय. धारावीतल्या नाका कामगारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. लॉकडाऊनच्या या काळामध्ये मुंबईतल्या नाका कामगारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. ना यांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता आहे ना कुठली सध्या तरी मदत मिळते. कारण यापूर्वीच ह्या कामगारांना कधीतरीच आठवड्यातून एक दोन तीन दिवस काम मिळतं. ते देखील कोणी न्यायला आलं तर त्यांना काम मिळतं. आणि त्याचबरोबर बांधकाम कामगार जे असतात त्यांचं किमान रजिस्ट्रेशन तर होतं, यांचं कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही आहे. त्यामुळं सरकारकडे देखील त्यांची नोंद नाही आहे. हे लॉकडाऊनमुळे त्यांना आणखी हलाकीला सामोरं जावं लागते. किस तरह से आपको अभी कितने दिन से काम बंद है और किस तरह से आपका घर चल रहा है? कम से कम ये लॉकडाउन करके कम से कम 9 दिन हो गया. काम धंधा नहीं है और बच्चा लोग परेशान है. राशन पानी नहीं है. हम लोग को क्या करेगा अभी? अभी काम भी पूरा बंद करके रखा. हम लोग गाँव जाने के लिए भी चांस नहीं है. अभी हम लोग बहुत परेशान है सब. क्या तकलीफ हो रही है? काम धंधा नहीं, कुछ नहीं. और बहुत घर पे भी परेशान है. बहुत बच्चे लोग थोड़ा थोड़ा है तो बहुत परेशान है. अभी कुछ काम करेगा तो कुछ भी मिलेगा. वो काम भी नहीं, कुछ भी नहीं. अभी क्या कहने का? अभी यही है. क्या कहेंगे आप? वही काम धंधा नहीं. अभी 9 दिन हो गया. घर में घर से पानी नहीं चलता है. अभी किधर कौन किधर से लाएगा? काम भी नहीं है. बच्चे लोग भी परेशान, हम लोग भी परेशान. कोई नहीं देगा. अभी सरकार से कुछ मदद मिलने की अपेक्षा? सरकार कुछ नहीं मदद मिल रही. कोई नहीं दिया. कितने दिन से मुंबई में है? कितने सालों से यहाँ पर है? और अभी क्या हाल है? अभी अभी 2 साल हो गए मुंबई में. यही बेगरी काम कर रहे हैं. ये अभी अभी बच्चे लोग थोड़ा थोड़ा है. कोई काम करता है, कोई नहीं करता है. ऐसे खाने का तकलीफ है. हालात खराब है. सारी कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.